या मुस्तफा। हाय सगळ्यांना भांड भांडो काय चाललंय रे, झालंय का नाही चहा पाणी? जरा तुम्ही तसं सांगित आहे, सकाळी सकाळी काय हे आता होय? सकाळी सकाळी तुम्ही मसाला वाटले तर मी आज आहे ना तुम्हाला मस्त पैकी झन झन चम 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 चम। आमच्या गावाकडचं एक लय जुनी पद्धत आहे ही बेसनाची, ते तुम्हाला करून टाकेल। त्यासाठी मी ही गार मस्त पैकी गावाकडली कोथरीम घेतली, बघितली तास म्हणजे हे घेतले जिरे, थोडी हळद, हे घेतलंय मिरची, लसूण, कांदा आणि टमाटो अजून बाकी आहे। आणि इकडं हा बघा, ही घातली मी दाळ भिजू, अर्धा तास झाला बघा दाळ भिजू घातली ही, हरभऱ्याची दाळ आहे। तुम्हाला मस्त पैकी बेसन करून टाक, याची चटणी पण लय भारी होती बरं का? याची कशाची हरभऱ्याच्या डाळीची। आपण जे बेसनाचं पीठ करतो का, बेसन पिठाचं बेसन करतो का? झुमका म्हणतात काय झुमका बेसनाला? हा तर त्याच्यापेक्षा आहे ना हे म्हणजे लय भारी होते बाबा। तुझ्या मन्नाची राणी मी होईल, येतो का नाही मला मसाला वाटतं रे? पहिलं पाट्यावरच वाटायचं तो मसाला, आता पार लय दुखायचे बाई, लय हात दुखायचे हो, तुम्हाला काय सांगू। अशी इथं घट्टी पडली होती, इथं घट्टी माझ्या बहिणीचा घट्टच पडला होता बाई। माझी बहीण आहे का औरंगाबाद, औरंगाबाद मुंबईवाली दीक्षा आहे माझी बहीण आहे, माझ्या बहिणीचं नाव दीक्षा आहे। तर तिच्या हाताला घट्टी पडली होती मसाला वाटू, खरं गोष्ट सांग मिक्सर नव्हते बाई। पण अशी पाट्यावर वाटलेली भाजी आहे का लय मस्त लागायची बघा, ती जी आपण याच्यावर कटो का ती नाही लागत। लसूण जास्त घ्यायचं बरं का, जास्त म्हणजे खमंग पणा येतो त्याच्यामध्ये लसूण आहे बरं। जैन जैन यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं भाऊ बहिणो, तू सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी लागायला विसरू नका। आणि हो आजपासून रोज तुम्हाला दोन व्हिडिओ येत जाईल संगीता प्रोडक्शन आपल्या चॅनलवर, एक सकाळी एक संध्याकाळी। संध्याकाळचा काय बेत काय गेले जर मला भाऊ विचारते होईनी रस्ताई संगीता ताई बेत काय केलाय बेत काय केलाय संध्याकाळचा, तर म्हणलं चला तुम्हाला दाखवूनच द्यायचं आहे की नाही। तशी पण लोक आम्हाला नाव उठवते तर म्हणते ती यूट्यूबच्या जीवर आहे तर खरंय का खोट आहे वय? मी म्हणते हे म्हणजे युट्यूबचे जीव आहे तर युट्यूब काय तर बाप आहे का काय वय? हा कयाच्या माईनं खुलेला खोके मुन्याला एवढं येत आहे वय? आम्ही युट्यूब करून म्हणा युट्यूबचे जीवर युट्यूबचे जीवर। कमेंट आली मला एक जणाची, आता तुम्हाला कमेंट सांगते मी। हा मा बाई मला वाटून ठेव रे बाई कसं कसं दर्द दिल जीने का मरने का मजा देगा आग सीने में ये लगा देगा। चुके देख जरा मुझको देखे आता है क्या, मी जरा उशिरा भिजू घातली बघा, लवकर भिजू घातली असते ना तर आता मस्त भिजली, म्हणजे जास्त भिजली असते आणि जास्त दूर नसता लागला। आता काय करू आपण दोबळा आपण
उघडच वाटायची बरं का. आणि आता झुमक लय म्हणजे लय मस्त होती बघा. आता तुम्ही झुमकच म्हणतात ना, आमच्या इकडे बेसन भाकरी म्हणतात बाय. गावरान टमाटे ना हे बेसन एवढं भारी लागतंय ना. आता माझ्याकडे गावरान टमाटे नाहीये म्हणा, हे वैशरीत टाकलाय मी, कढीपत्ता टाकलाय याच्यात. चुलीवरचं हे बेसन नाही म्हणजे लय झाड लागते. हे तुम्हाला पण माहिती आहे, चुलीवरचं प्रत्येक बेत भारी लागतं हे. ते कांदा मी इथे किसून घेतला हे बघा, लहान लहान कांदा हे मी पाट्यावरच खेचलाय. आणि तुम्ही चटणी काढून खेळते बघा आपल्याला, म्हणजे चटणी लय मस्त लागते बघा. तिथे चपाती झाल्या खरं दिसत का, चपाती पण केल्याच. कांदा पुन्हा काय येतं म्हणजे आपण काय करू भाजी. कढीपत्त्याचा, टमाट्याचा, गावरान टमाट्याचा आणि कांद्याचा एक स्वाद होती बरं का. जिरे टाकायची गरज नाही, कारण की जिरे तुम्ही म्हणता सांगितलं जिरे कमी नाही टाकले. तर जिरे आपण मसाल्यामध्ये नाही, मोहरी मला आवडत नाही बेस, म्हणून मी मोहरी घेत नाही आहे. वरणाला यायला घेते मी, पण मला बेसनामध्ये आवडत नाही खरं सांगते. मस्त पाहिजे आपलं फरकलं आहे. तरी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, बहानं बहिणं सबस्क्राईब करायला एवढी तुम्हाला तर माहित आहे मेहनत करतात बरं का. हा त्याच्यावर कमेंट सांगते. आता ते एक जण म्हणतो मला कमेंट टाकली त्यांनी की अरे यार ही तर कालच म्हणली की व्हिडिओ बंद करणार आहे आता, आणि लगेच ते व्हिडिओ सोडलाय. ते हे पण म्हणलाय बरं का, मला लई कसं तरी वाटलं म्हणे हिनं व्हिडिओ सोडले तर माझ्या मनाला लई खुशी झालती म्हणे. हिनं व्हिडिओ बंद करण्याचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा. तर एक विचार करा भावना बहिणं, किती लोक जळकी आहेत राव. आणि डबल काय म्हणतोय माहिती आहे का, म्हणतोय हा ही युट्यूबचा जीवर आहे, युट्यूबच्या जीवर हात पण मेहनत करतो तो आहे की नाही. फुकट व्हिडिओ नाही टाकी किंवा लोकांचं धुणं धुवून सईन खरं का खोटे भावनं बहिण, मेहनत करतो मेहनत. फुकट बसून जाईना आम्ही, याचं त्याचं धुणं धुत बसत नाही तर आणि व्हिडिओ काढत नाही तर. आम्हाला कसं आहे माहिती का, आम्ही एवढी मेहनत करतो. आता एक विचार करा, उन्हाळ्यामध्ये एवढं चुलीवर करायचं म्हणलं का खेळ काय सांगा बरं. तुम्हीच सांगा भांडणं बहिणं सांगा, गॅस पैसे माणसाला किती उकडत आहे. आणि तरी पण लोक म्हणतात की युट्यूबच्या कमाईवर जगत येतो. मग मला हे समजत नाही यांच्या चिमणीला का आग लागत ही बाई. सोबत आहे बाय माझ्या बरोबर. रब रबी बघा दाखव याला शिजायला ना, आपल्याला पण टाकावं लागेल ना थोडं मस्त पैकी गर 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 हलवायचं. झालं आपलं बेस. तर मला वाटतंय की त्याला मला हे सांगावं वाटायला. अरे बाबा तू जळावं म्हणूनच व्हिडिओ टाकला होता मी, कारण की मला बघायचं होतं किती लोक जळतात माझ्यावर. मग भाऊ बहीण जे आहेत का एवढे चांगले चांगले मला प्रेम देतात खरंच. भाऊ बहीण सपोर्ट करतात मला, किती जणांनी कमेंट टाकला सांगितलं काय नका नका एक नंबर.
स्वादी अपना भारी आले ना तुम्हारा का सांगो ये कुछ नहीं पुरी संग खावा तुम्ही चटणी अशी टेस्टी लागते ना आपली पुरी नाही का पुरी तर या मग मस्त पैकी हा बघा बेसन सोबत आहे भेळ गोड शेव कांदा चपाती आपलं झालेलं आहे मस्त पैकी रबरबीत काय बेसन म्हणजे काय तुम्ही काय म्हणताय वय ना काय म्हणताय सांगा मला पैकी बेसन कसं झालंय मस्त पैकी एकच नंबर बेसन झालंय या गावाकडचं झन झन चन चन छम छम बेसन खायला झुमका झुमका म्हणताय ना तुम्ही है ना झुमका चपाती बाजरीची भाकर नाही केली बरं का काम उन्हाळ्यामध्ये ना जास्त बाजरीची भाकर नाही खाऊ त्याने आग पड त्याच्यामुळे नाही चपात्या केल्या तर चला नक्कीच लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका या मस्त चला बाय हा बघा भावांना बहिणी चाणी आहे का ही चाणी मी दोनच घातले बरं होते बरं का दोन तीन वाळू घातले होते दिसतात का तुम्हाला है का दाजीने घातले होते वाळू मा हात नाही पुरत वर असं मांजरीसाठी वर का वाळू घालला लागत सा म्हणू नका बरं का कशाचे आहे तर याचे आहे तन बैलाचे आहे तन म्हशीचे आहे तन त्याच्या नाही तर खरं गोष्ट सांगते तुम्हाला मी हे बघ कशी भाजली बाय तेल सुटलंय बाय तिला बघ कसं मस्त तेल सुटलंय का दिसते का तुम्हाला हा 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 काय सांगू राव